नमस्कार मित्रो माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओचा विषय आहे की पत्नीने जर पतीला शरीर सुख नाकारलं तर या ॲक्टिव्हिटीला कोर्ट पत्नीद्वारे पतीवर क्रुआॅलटी कमिट झाली पत्नी पतीचा छळ केला असं मानते आणि याच ग्राउंडवर पतीला विना अट विना शर्त विना मेंटेनन्स घटस्फोट मंजूर करतो खरं तर हे जरा अवघड आहे की हा ग्राउंड घेऊन जर तुम्ही कोर्टात जाता आणि पत्नी मला शरीर सुख देत नाही म्हणून या ग्राउंडवर मला घटस्फोट देण्यात यावं ही जेव्हा तुम्ही किंवा अशा पद्धतीची काही जेव्हा तुम्ही कोर्टापुढे मांडता तेव्हा कोर्टात पुराव्यानिशी ही ॲक्टिव्हिटी सिद्ध करणं किंवा तिने तुम्हाला सेक्स डिनाय केलं हे सिद्ध करणं अवघड असतं हा लग्नाच्या पहिल्या दिवशीपासून तिने तुम्हाला सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेजच केलं नसेल किंवा तुम्हाला ॲक्सेसच दिलं नसेल तर ते तौरुनिकदृष्ट्या सोपं आहे कारण मेडिकल सर्टिफिकेट वगैरे आणून हे सिद्ध करणं जरा सोपं आहे पण लग्नाच्या काही वर्षानंतर जर पत्नीने तुम्हाला शरीर सुख देणं नाकारलं तर अशा वेळेस मेडिकल सायन्ससुद्धा तुमच्या बाजूने उभं राहत नाही मग अशावेळी तुम्हाला इतर पद्धतीने पुरावे गोळाव करावं लागतील तुम्हाला तिच्याशी कन्व्हर्जेशन करावं लागेल कम्युनिकेशन करावं लागेल किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज वगैरे टाकून त्या मेसेजच्या कन्व्हर्सेशनच्या फ्लोमध्ये हे ऑन रेकॉर्ड आणावं लागेल की तुमची बायको तुम्हाला शरीरसुख नाकारत आहे हे त्या कन्व्हर्जेशनमध्ये जर आलं तर मात्र मग तुमची केस स्ट्रॉंग बनते आणि हा ग्राउंड घेऊन तुम्ही तुमच्या पत्नीकडून क्रॅलटीचं ग्राउंड आणि त्यासाठीची ॲक्टिव्हिटी म्हणजे पत्नीने तुम्हाला शरीर सुख नाकारलं ही ॲक्टिव्हिटी प्रूव्ह करून तुम्ही घटस्फोट मिळवू शकता याबद्दलची एक केस लॉ आहे ती म्हणजे कुमुद वधवा विरुद्ध महेंद्रकुमार वधवा तुमच्या स्क्रीनवर केसचे डिटेल दिसत आहेत या केसमध्ये हेच झालं आहे की पत्नीने पतीला सुख नाकारलं त्या ग्राउंडवर पतीनी पत्नीच्या विरोधात केस दाखल केली पिटिशन दाखल केली आणि त्यांनी पुराव्यानिशी हे सिद्ध केलं की पत्नी त्याला सुख नाकारताय आणि कोर्टाने याला पतीवर क्रुएल्टी कमिट झाली असं मानलं आणि या ग्राउंडवर पतीला घटस्फोट दिला दुसरी केस तुमच्या स्क्रीनवर दिसते आहे ती म्हणजे एस इंद्रकुमारी वर्सेस एस सुब्बिया याची पण डिटेल्स तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत या, या केसमध्ये सुद्धा पत्नीनी पतीला सुख नाकारलं त्याविरोधात पतीनी माझा छळ झाला म्हणून कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आणि पुराव्यानिशी हे सिद्ध केलं की बायको त्याला शरीरसुख नाकारते आहे आणि कोर्टाने याला पतीचा छळ किंवा पतीवर क्रुएल्टी कमिटी झाली असं ग्राह्य धरलं असं मानलं आणि पतीला विना अठ विनामेंटेन्स विनाशर्त घटस्फोट मंजूर केला तर तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लिगल चॅनल कायदेभर पाहत राहा आणि हो ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय पण संपर्क म्हणजे फोन करणे नव्हे अजिबात फोन करायचा नाही तुम्ही व्हॉट्सॲपवर अपॉइंटमेंटसाठी रिक्वेस्ट टाकायची त्याप्रमाणे मग तुम्हाला जो काही कायदेशीर सल्ला हवा आहे तो दिला जाईल अधिक माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाऊन ती वाचा आणि त्यानुसार संपर्क करा बाय